सर्वांना सप्रेम जय भीम। संविधान फाउंडेशन द्वारा संचालित संविधानाच्या शाळेच्या 74व्या संवादामध्ये मी महेंद्रकुमार मेश्राम आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। या आजच्या संवादाची सुरुवात नेहमीप्रमाणे आपण संविधान प्रास्ताविकेच्या वाचनानं करूया। मी संविधान फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय दिगंबरजी गोंडाने यांना विनंती करतो की त्यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे। संविधान प्रास्ताविकेचे मी वाचन करतो। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। संविधानाच्या शाळेच्या 74वा संवाद, या संवादाचा विषय आहे भारतीय संविधान आणि आदिवासी महिला। या विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर दिलीपजी बारसागडे सर। मी संविधान फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून स्वागत करतो। संवादाला सुरुवात करण्यापूर्वी संविधान फाउंडेशनची भूमिका आणि संविधान शाळेची संकल्पना थोडक्यात विशद करू इच्छितो। आपल्या सर्वांना माहिती आहे की संविधानाचा विचार, संविधानाची तत्वे, संविधानाची मूल्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय इजेड खोब्रागडे सरांनी 2005 शाळा शाळांमधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि संविधान दिवस हा अभिनव उपक्रम नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना सुरू केला। पुढे हा कार्यक्रम विस्तारित झाला। 2007 शालेय पाठ्यक्रमाच्या पुस्तकावर पहिल्या पानावर संविधानाची प्रास्ताविका छापून आली। 2008 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय निर्गमित केला आणि 26 नोव्हेंबर संविधान दिवस घोषित केला। संविधानाच्या जागरासाठी वेगवेगळे कार्यक्रम निर्देशित केले। 4 फेब्रुवारी 2013 महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुद्धा शालेय शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाच्या प्रचार प्रसाराचे वेगवेगळे कार्यक्रम निर्देशित केले। पुढे 2015 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने भारत सरकारने संविधान दिवस संपूर्ण देशभर साजरा करण्याचे घोषित केले। संविधानाच्या जागराचे वेगवेगळे कार्यक्रम देशभर साजरा करण्याच्या संदर्भातले शासन निर्णय परिपत्रक निर्गमित केले। आता संविधानाच्या जागरासाठी देशभर वेगवेगळे उपक्रमांचे आयोजन, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन होत असते। शासकीय पातळीवर, अशासकीय पातळीवर, सामाजिक संघटनांच्या पातळीवर संविधानाचा जागर होताना आपल्याला दिसून येतो। संविधानाची तत्वे, मूल्ये ही तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे आणि त्यातूनच 2012 संविधान फाउंडेशन या नॉन प्रॉफिटेबल व्हॉलंटरी सोशल ऑर्गनायझेशनची निर्मिती आदरणीय इजेड खोब्रागडे सरांच्या नेतृत्वाखाली झाली। संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून संविधानाच्या जागरासाठी संविधान व्याख्यानमाला, संविधान परिषद, संविधान संमेलन, संविधानावर कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र इत्यादी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। 2019 8 व 9 जून रोजी दीक्षाभूमीमध्ये संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन संविधान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते। संविधानाच्या जागरासाठी संविधानाची शाळा हा एक अभिनव उपक्रम आदरणीय इजेड सरांच्या संकल्पनेतून गेल्या 1 मे 2021 महाराष्ट्र दिनापासून सुरू केला। आतापर्यंत या संवादाचे 73 भाग झाले आणि आजचा हा 74वा भाग या
आजच्या संवादामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी माननीय दिलीप बारसागडे सर उपस्थित आहेत. दिलीप बारसागडे सरांचा परिचय करून देऊ इच्छितो. आदरणीय दिलीप बारसागडे सर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सामाजिक बांधिलकीने समाजासाठी प्रतिबद्धतेने काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. स्पर्श नावाच्या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. गडचिरोली स्थित फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयामध्ये ते सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतात. उच्च विद्याविभूषित असलेले डॉक्टर दिलीप बारसागडे सर हे दोन विषयामध्ये आचार्य पदवी धारण केलेले आहेत, समाजशास्त्र आणि समाजकार्य. अनुसूचित जाती उपयोजना हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदिवासी, आदिवासींचे प्रश्न, आदिवासी महिला, आदिवासींचे आरोग्य, आदिवासी महिलांचे सक्षमीकरण, पंचायत राज, शाश्वत सुरक्षित उपजीविका अभियान अशा अनेक उपक्रमांमध्ये त्याचा सातत्यानं सहभाग असतो. खरं म्हटलं तर डॉक्टर दिलीप बारसागडे यांचा उल्लेख अभिमानानं करावा असं वाटेल की 10 विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेले डॉक्टर दिलीप बारसागडे आमचे मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सोबत काम करतो आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची नोंद विविध पातळीवर घेण्यात आली. माननीय राज्यपालाद्वारा त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अनेक सामाजिक संघटनांद्वारा पुरस्कार प्राप्त डॉक्टर दिलीप बारसागडे सामाजिक बांधिलकीने, सामाजिक प्रतिबद्धतेने अविरतपणे काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनच्या त्यांच्या सामाजिक कार्याचा मी साक्षीदार आहे. संविधान फाउंडेशनच्या वतीने मी त्यांचे आजच्या संवादामध्ये मनापासून स्वागत करतो आणि डॉक्टर दिलीप बारसागडे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयावर संवाद साधावा. सर्वांना सप्रेम जय भीम. धन्यवाद महेंद्र, अतिशय विस्तृत असा परिचय करून दिला. खर तर जसं महेंद्रनी सांगितलं की माझी कर्मभूमी आता गडचिरोली आहेच, पण माझा जन्म ही गडचिरोली जिल्ह्यातलाच आहे आणि गेली 30-32 वर्ष गडचिरोली जिल्ह्यातल्या सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांनी पार पाडतो आहे. 2007 मध्ये अशा संस्थेची स्थापना करताना आसपास अनेक राहिली आहेत, त्या विषयांच्यासाठी आपण काही करू शकतो का असा विचार करून आम्ही सगळे तेव्हा MSW पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एक चळवळ म्हणून खरतर रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं स्वरूप त्याला द्यायचं नव्हतं, पण नंतर कामाचा व्याप वाढत गेला, लीगल लायबिलिटीज येत गेल्या आणि मग आम्ही 2008 ऑगस्टमध्ये खरतर जागतिक आदिवासी दिवस आणि स्पर्श संस्थेचं निर्माण हे एकाच दिवशी झालेलं आहे. तेव्हापासून आसपासची प्रश्न घेऊन, वेगवेगळे इश्यूज घेऊन आम्ही सतत काम करतोय. आता 15 वर्ष स्पर्शच्या कामाला झालेली आहेत. मी जसं म्हणालो की गडचिरोली मध्येच माझा जन्म आणि आता 50 वर्ष मला झाली आहेत, तर आदिवासी संस्कृती, आदिवासींच्या संस्कृतीचा सांस्कृतिक अभिनिवेश, एकूणच संरचना, त्यांच्या समोर येणारी प्रश्न ही मी जवळून पाहिले आहेत आणि भारतीय संविधानात या सगळ्यांच्यासाठी भरभरून दिलेलं असताना स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही अनेकांना अनेक पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीनं काम करावंच लागतं आणि तरीही प्रश्न तशीच राहतात, अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. ती अनुत्तरित का राहतात हा विषय संशोधनाचा विषय होता. म्हणजे गडचिरोली जिल्ह्याला TSP ट्रायबल सब प्लॅन आणि अनेक योजना, मग एकात्मिक कृती आराखडा असेल किंवा इतर अनेक योजनांमध्ये जेवढा निधी येतो ना, तेवढ्या निधीमध्ये मराठवाड्या आणि इकडच्या जिल्ह्यातल्या 4-4 जिल्ह्यातल्या योजना पूर्ण होऊन जातील. प्रचंड तरी भामरागडच्या आतमध्ये असणारा कुवाकुडी, फोदेवाडा, लाहीरच्या पुढची गावं, त्यांच्या हातात अजून काहीच पडलं नाही, त्यांची झोडी अजूनही फाटलेली, असं का झालं हा देखील विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि खर तर त्याच विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. भारतीय संविधानात असलेल्या तरतुदी आदिवासींच्यासाठी, विशेषतः आदिवासी महिलांच्यासाठीच्या तरतुदी आणि मग आदिवासी महिला, खर तर
संविधानाला लेखी संदेचं रूप मिळण्यापूर्वीपासूनच आणि त्याची वाटचाल सुरू होण्याच्या आधीपासूनच संविधान संस्कृती ही आपल्या देशात होती. खर तर सम्यक संबुद्ध तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या काळात गणराज्याची आणि सामूहिक निर्णयाची प्रक्रिया ही ही अधिक पारदर्शक होती. लोक तत्वानुसार वांकडून अशी आधी होती. संविधानासाठी कोणशिला ठरणारे आणि संविधानाचे वर्तन म्हटलंय राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि मुक्तिभाव यांना मूर्तरूप देताना सामाजिक क्रांती घडवण्याची साधने लोकांच्या हाती सोपवणारे एक जिवंत भारताचे संविधान झालेल्या चर्चेतून नीती आणि मूल्याविषयीच्या अनेक कल्पनांचा उहापोह झालेला दिसतो आपल्याला. अनेक ठिकाणी तात्विक वादही झालेले दिसतात, पण आपण एका सामायिक सनदेचे उद्गाते आहोत हे भान मात्र कायम राहिलंय. सगळ्यांनी संविधान निर्मात्यांनी ते कायम जपलंय आणि लोकांना आपापले भवितव्य घडवण्याची शक्ती देणाऱ्या आपल्या संविधानाने लोकशाही संस्थांची जी वाट आहे ती आखून देताना व्यक्ती स्वातंत्र्याचा व्यक्तीचे महत्व ओळखण्याचा भाव नेहमी सदोदित जपलाय. आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपले संविधान हे आपलेच असले पाहिजे. की संविधान सभेची जी काही सगळी मंडळी होती, मग वेगवेगळ्या उपसमितीतील, मसुदा समितीतील, त्या सगळ्या संविधान सभेच्या सदस्यांची ती तगमग होती आणि ती अधोरेखित करणारे अनेक प्रसंग इतिहासात नमूद आहेत. मी मुद्दामच हे संविधानाची ही पार्श्वभूमी आपल्याला सांगतोय कारण आदिवासींचे त्याच्यातही महिलांचे प्रश्न आपल्याला याच्याशिवाय यात थोडं व्यवस्थितपणे गांभीर्याने समजून घेता येणार. आपली राज्यघटना ही जेव्हा ब्रिटिश पार्लमेंट पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेली नव्हती, आपल्याला माहित असेल की आयर्लंडच्या पावलावर पाऊल ठेवून संविधानाचा अखेरचा अनुच्छेद ठरलेला जो 395 अनुच्छेद आहे त्याच्यात भारतीय स्वातंत्र्याचा ब्रिटिशांनी दिलेला कायदा देखील आपण रद्दबादल किंवा ज्याला आपण निरस्त म्हणतो तो केला. हे एक प्रकारे आमचे स्वातंत्र्य आता आमचेच असेल, ते कुणीही दिलेले नसेल, अतिशय महत्वाचे आहे. हे एक प्रकारे सुचवणारं पाऊल होत. आपल्या सगळ्यांना नाना पालखीवालांचं कोटेशन, जे अतिशय प्रसिद्ध कोटेशन आहे, ते आपल्याला माहित असेल की आपले संविधान ही स्वातंत्र्याने सत्तेला दिलेली सनद आहे. हे स्वातंत्र्य लोकांना दान म्हणून मिळालेलं नसून स्वतंत्र प्रजासत्ताकाचे नागरिक म्हणून स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या लोकांनीच उलट कायदे मंडळाला, जे ज्याला आपण संसद किंवा विधिमंडळ म्हणतो, त्यांना आणि प्रशासनाला सत्ता प्रदान केलेली आहे. इतकी महान शक्ती संविधानाच्या सगळ्या तरतुदीमध्ये. संविधानकर्त्यांनी भारतीय संविधानात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक तरतुदी करून ठेवले. म्हणजे तुम्ही संविधानाचा अनुच्छेद 14, 15, 16, 17, 19, 21, 25, 26 किंवा तिकडे 29, 42 किंवा 51 हे सर्व जर तुम्ही कलम पाहिले ना तर या महिलांना शक्ती प्रदान करणाऱ्या सगळ्या सगळे अनुच्छेद आहेत. महिलांच्या हितांचं संवर्धन करणं, महिलांना आतापर्यंतचा जो त्यांचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास राहिला आहे, म्हणजे एकूणच म्हणजे आपल्याकडे आपल्या सगळ्यांना माहित आहे की पायातली वाहन अशाच पद्धतीनं महिलांना वागवलं जायचं आणि हे सगळ्यांना संविधान करताना लक्षात होतं आणि म्हणून त्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या महिलांना अधिकाधिक शक्ती कशा प्रदान करतील आणि सुरक्षितता कशी राहील या सगळ्या माहित असेल की अनुच्छेद 29 मध्ये स्त्री पुरुष या दोघांनाही समान वेतन हे सांगितलेलं आहे. अनुच्छेद 42 नुसार कामाच्या ठिकाणी न्याय आणि सुरक्षितता. आज आपण सगळीकडे पाहतो की महिलांच्या लैंगिक छळवणुकी दिसतात. महिलांच्या प्रतिमेला हानी पोहोचवणाऱ्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथा बंद करण्याची तरतूद आहे. एकूणच हे जे मूलभूत हक्क सांगितलेले आहेत ना, त्या संविधानात जे सगळे मूलभूत हक्क सांगितलेले आहेत त्याचा पाया जो आहे तो भेदरहितता आहे.
कुठल्याच लिंग जात धर्म कुठल्याच कारणामुळे कुठल्याच ठिकाणी भेद होणार नाही याची दक्षता संविधानाच्या तरतुदीत अनुच्छेदात सगळीकडे घेतलेली आहे. आणि या संविधानाच्या अंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत ना त्याच्या अनुषंगानं महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कायदे देखील झाले. जे आपल्या सगळ्यांना माहित असेल की हिंदू विवाह कायदा 1955 किंवा हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 किंवा हिंदू वारसा हक्कात मालमत्तेचं समान वाटप कायदा 2005, नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचं संरक्षण विधेयक 2010 किंवा 1986 तो स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा किंवा इमोरल ट्रॅफिकिंग अनैतिक देह किंवा वैद्यक गर्भपातन कायदा 1971, डावरी प्रोहिबिशन एक ना हुंडा प्रतिबंध कायदा 1961, बालविवाह निर्बंध कायदा 1929, याशिवाय डीव्ही एक्ट आपल्या सगळ्यांना माहित असेल की डोमेस्टिक व्हायलन्स एक्ट 2005, PCPNDT, याच्याशिवाय अनेक कायदे आहेत, खूप कायदे आहेत, म्हणजे मालमत्ते विषयक कायदे, विवाह विषयक कायदे, संरक्षण विषयक कायदे, फौजदारी कायदे, खूप म्हणजे कायदे आहेत. मात्र संविधानात तरतुदी आहे त्या अनुषंगाने कायदेही झाले आहेत, मात्र प्रत्यक्षात काय जमिनी स्तरावर महिलांना या संविधान तरतुदी फायदा होतो का? झालेत पण चर्चेच्या सोबत ज्या पद्धतीने सामान्य माणसाकडून बुद्धिजीवी माणसाकडून इंटरव्हेन्शन व्हायला पाहिजे होतं ते इंटरव्हेन्शन मिसिंग आहे. आपल्या भारतीय स्त्रियांच्या प्रश्नाची चर्चा करताना आदिवासी स्त्रियांचे प्रश्न सातत्याने दुर्लक्षित राहिले. मी जरा आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो, आदिवासी महिला आणि संविधानातील तरतुदी. हे खरं आहे, आदिवासी मुळातच समुदाय हा अनेक वर्षापासून निग्लेक्टेड कम्युनिटी राहिला आणि त्याच्यातही स्त्रियांना काय डबल डिस्क्रिमिनेशन ट्रिपल डिस्क्रिमिनेशन ना त्यांना सामोरं जावं लागतं. एक तर महिला, त्याच्यातही आदिवासी, त्याच्यातही दुर्गम भागातील आदिवासी, त्याच्यातही अज्ञानी अंधश्रद्धाळू आणि अनेक टॅग घेऊन आदिवासी महिला राहतात. म्हणजे आपण जर काय स्वैरपणे पाहिलं तर आजही आदिम अवस्थेत जगणाऱ्या ज्या महिला आहेत ना त्या मुक्त दिसतात, आपल्याला स्वतंत्रपणे जगताना दिसतात. म्हणून त्याचे काही प्रश्नच नाहीत अशी प्रस्थापित जो समाज आहे ना त्याची धारणा असते बघा. पण एकेकाळी मातृसत्ताक व्यवस्थेचा पाईक असलेला हा समाज, या समाजातील आदिवासी स्त्रिया तुम्ही जर व्यवस्थित पाहिलात ना तर त्यांच्यासारखी विपन्नावस्था दुसऱ्या कोणाची दिसत नाही. आदिवासी जमाती भारताच्या आणि जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये विभागलेले आहेत. खरं तर इतक्या स्कॅटर्ड आहेत त्याच्यामुळे त्यांचं संघटनात्मक जे ऐक्य पाहिजे होतं जे आपल्याला इतर नागरी कम्युनिटीमध्ये त्यांच्या महिलांमध्ये झालेलं दिसतं ते अनुसूचित जाती जमातीच्या या महिलांमध्ये आपल्याला फार झालेलं दिसत. आपण जर फक्त महाराष्ट्रातील आदिवासी जमातींचा विचार केला ना तर त्या त्या भागातील भौगोलिक राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार आदिवासींचे प्रश्न आदिवासी महिलांचे प्रश्न बदलत गेलेले आहेत. सद्यस्थितीतील आदिवासी स्त्री ही तिच्या जगण्याच्या जीव घेण्या संघर्षात अगदीच भरडून निघाले. तुम्ही जर पाहिलं तर तिचं जगणं जे आहे ना ते असंख्य विरोधाभासांनी भरलेलं आहे. एकीकडे सभ्य समाज तिला अतिशय मुक्त आपल्यापेक्षा रिच कल्चर हे जगणारे म्हणून पाहत आणि एक तुम्ही तिचं पाहणार तर जगणंच इतकं दुरावस्थेतलं आहे की म्हणजे तुम्हाला दोन आवाज तिच्या जगण्यात पाहायला मिळतो. मातृसत्ताक व्यवस्थेचा भाव होता, आजही काही जमातीत तो दिसतो. म्हणजे तिकडे तुम्ही पूर्व ईशान्य भागातल्या काही आदिवासी जमाती पाहिल्या तर तिकडे तुम्हाला मातृसत्ताक पद्धत दिसते. पण ब्रिटिश काळापासून आदिवासी जमाती जेव्हा प्रस्थापितांच्या संपर्कात येऊ लागल्या आणि पितृप्रधानतेकडे वळू लागल्या तेव्हापासून धर्म आणि जात व्यवस्थेत पासून निर्माण झालेल्या या प्रश्नांनी या आदिवासी महिलेंचा
प्रवास जो आहे ना तो उलट्या दिशेने सुरू केला आहे. खरं हे देखील खरं आहे की वसाहत काळापासून आदिवासींचे धर्मांतर करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि आज आदिवासींचे हिंदूकरण करण्याची प्रक्रिया अतिशय गतिशील आहे. म्हणजे मी मध्ये एक टॅग पाहत होतो आणि गव्हर्नमेंटची साईट होती आणि त्या गव्हर्नमेंटच्या साईटवर मला एक टॅग लाईन सातत्याने दिसत होते की आदिवासींना आदिवासी म्हणायचं नाही, आदिवासींना वनवासी म्हणा. म्हणजे ही जी पद्धत आहे ना ती इतक्या गतिशील झाली की आपल्या त्या समजण्याच्या पलीकडे कदाचित गेले. आणि म्हणूनच आदिवासी स्त्रियांचे प्रश्न हे अतिशय अतिशय बिकट आणि भीषण होत चालले आहेत, आपण लक्षात घेतो. समाज अटूल आपल्या आदिवासी युवा हे अस्तित्वात आहे. या प्रथेने ना गोटूल प्रथेविषयी समाजाचे अनेक समज आणि गैरसमज आहेत. गोटूल मध्ये स्त्रियांना साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. खरे म्हणजे लैंगिक स्वातंत्र्यापासून जमिनीवरच्या अधिकारापर्यंत कधी कधी आदिवासी स्त्री स्वतंत्र होती, पण जेव्हापासून जल जंगल जमिनीवरच्या प्रस्थापितांचं जे आक्रमण झालं ना त्यामुळे ती आता ज्या हतबलतेच्या अवस्थेत दिसत आहे ती तिची हतबलता तिला अनेक गोष्टींनी विपणावस्थेकडे जाते आहे. की येणाऱ्या काळात ही जी प्रश्न तात्कालीन प्रभावाने सोडवण्याची व्यवस्था शासन आम्ही सगळे मिळून करू नाही शकलो तर कदाचित हे प्रश्न किती भीषण स्वरूप धारण करतील हे येणारा काळच आपल्याला सांगेल. कधी काळी लैंगिक दृष्ट्या मुक्त असलेली आदिवासी स्त्री आज लैंगिक अत्याचाराची बळी आहे. म्हणजे आदिम अवस्थेपासून झालेली माणसाची उत्क्रांती धर्म आणि जात वास्तवतेत विभागली गेली आणि बाईचा प्रवास हा अधिक बिकट झाला. जंगलात राहणारी आणि आदिम मातृसत्ताक संस्कृतीचे प्रतीक समजली जाणारी आदिवासी स्त्री ही देखील या शोषणापासून अधिक काळ लांब राहू शकली नाही. मी गेली 4 वर्ष गडचिरोली जिल्हा बालकल्याण समितीचा सदस्य म्हणून कार्यरत होतो. त्याही आधी 3 वर्ष गडचिरोली जिल्हा बालागार म्हणून काम त्यामुळे ज्युडिशियली आपण बोर्ड म्हणतो तिथे मी काम केलंय. त्याच्यामुळे आमच्याकडे ही 18 वर्षाखालील मुलीवर झालेला लैंगिक अत्याचाराची सगळी प्रकरण यायची. आणि मला तुम्हाला सांगावं लागेल हे वास्तव आहे, कारण आमच्याकडे जर 5 प्रकरणं अशी यायची ना तर त्याच्यातली 3 प्रकरणं ही आदिवासी मुलींची असायची, जे प्रमाण तुम्ही 1-10 वर्षाच्या आधी कधी पाहिलं नसेल. आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झालाय, तिच्यावर बलात्कार झालाय, आदिवासी समुदायातलंच कुणीतरी केलं, हे फार दिसायचं नाही. कोविडच्या काळात हे प्रचंड प्रमाण वाढलं. म्हणजे गैर आदिवासी व्यक्तींकडून आदिवासी मुलीवर होणारे अत्याचार तर आहेतच, पण आदिवासी समुदायामधनं देखील अत्याचाराचं प्रमाण अलीकडच्या काळात पाहिलंय. ती सगळी प्रकरणं आम्ही हाताळली आहेत. आणि हे सगळी प्रकरणं कुठली, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा, धानोरा जी तालुके आदिवासी बहुल तालुके आहेत, जी तालुके प्रिमिटिव्ह ट्राईब्स बहुल तालुके आहेत, या भागात हे प्रमाण प्रचंड वाढलंय, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आदिवासींच्या संपन्न लोकसंस्कृतीचा दाखला दिला जातो आणि खरंही आहे, म्हणजे अतिशय रिच कल्चर. मी तुम्हाला सांगितलं की आमच्यासारख्या सिव्हिल सोसायटीला देखील कधी कधी शर्मेनं मान खाली घालावे लागेल इतकं चांगलं रिच कल्चर आहे. काही ब्लॉट सोडले का, मागच्या महिन्यात आदिवासी समाजातील प्रसिद्ध साहित्यिक वारू सोनवणे यांचा गोंडवाना विद्यापीठात एक व्याख्यान आयोजित केलं होतं. मी त्या व्याख्यानाला होतो, म्हणजे वारूजींना ऐकण्याची संधी आहे ती चालवून आलेली होती आणि त्याच्यामुळे तो ते व्याख्यान मिस करणं मी इथे असताना शक्यच नव्हता. मी गेलो तिकडे, ते अभिमानानं सांगत होते, महेंद्रजी आवाज येतोय ना माझा, ते अभिमानानं सांगत होते की आदिवासी समुदायात
हुंड्यासाठी स्त्रियांची बळी जात नाही. पुरुषी अत्याचाराला बळी पडून आमच्याकडल्या स्त्रिया आत्महत्या करत नाहीत. आदिवासीमध्ये आजही दहेज प्रथा आहे, म्हणजे मुलाच्या कुटुंबाला वधूमूल्य जे द्यावं लागतं ना त्याला दहेज म्हणतात. लग्न झाल्यानंतर पुरुष स्त्रियांकडे येऊन राहतात. अशा अनेक अभिमानास्पद गोष्टींची चर्चा वारुजींनी केली आणि हे खरंही आहे, म्हणजे अनेक अंशी खरं आहे. पण या नैसर्गिक जगण्याला आदिवासींच्या, विशेषतः महिलांच्या या नैसर्गिक जगण्याला, आदिवासींच्या आदिम लोकसंस्कृतीला बाह्य संपर्कामुळे जेवढा, जे बाह्य संपर्कामुळे धोका तर निर्माण झालाच आहे, पण बाह्य संपर्कामुळे जेवढा धोका निर्माण झाला नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त धोका हा अंतर्गत कारणामुळे, अंतर्गत सिस्टीममुळेही निर्माण झालेला आहे, याच्यावर त्या ठिकाणी फार भाष्य झालं नाही आणि याच्यावर फार कुणी बोलताना दिसत नाही. या लोकसंस्कृतीच्या अंतर्गतच अमानुष रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा जोपासल्या गेल्या आणि याचा सगळ्यात मोठा फटका, याचा सगळ्यात जास्त बळी हा आदिवासी स्त्रीचा गेलाय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज धर्म आणि जात उतरंडीच्या सगळ्यात खालच्या स्तरावर आदिवासी आहेत. त्याच्यामुळे आदिम संस्कृतीचे गोडवे गाताना, संस्कृतीला गुंजारताना या वास्तवतेकडे दुर्लक्ष होणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे जर दुर्लक्ष झालं तर आदिवासी स्त्री ही आर्ट गॅलरीत भारतीय सौंदर्याचा नमुना म्हणून लटकलेली दिसेल, मात्र प्रत्यक्षात तिच्या मुलाबाळांसह तिचाही अनेक कारण, आणि मग ते मालन्युरिशमेंट असेल, कुपोषण असेल, कुर्माघर असेल, अशा या सगळ्या प्रथेमध्ये गेलेला असेल, ज्याला ज्याच्यावर वेळीच विचार होणं आणि इंटरव्हेन्शन होणं गरजेचं. मी मागील दशकभरापासून गडचिरोली जिल्ह्यातील कुर्मा या अमानवीय प्रथेच्या निराकरणासाठी स्पर्श या माझ्या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. कुर्मा ही प्रथा गडचिरोली जिल्ह्यातील माडिया, गोंड या आदिम समुदायात अनेक वर्षापासून चालत आलेलं, म्हणजे मी वेगवेगळ्या अँगलनी या विषयात संशोधन देखील केलं. 2011 पासून अगदी छोटे छोटे टॉपिक घेऊन, म्हणजे माझा विषयच रिसर्च आहे. मी गेली 15 वर्ष NSW ला रिसर्च मेथडॉलॉजी शिकवतो, त्याच्यामुळे या विषयातला मी बारकाईने अभ्यास केला आणि मला समजलं की ही जी प्रथा आहे ना, त्या प्रथेला अंतर्गतरित्या गुंजारणारे एक इंटरनल सिस्टीम अतिशय प्रभावाने काम करते. पाडीतील रक्तस्त्रावाला विविध प्रकारच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कारणानं माडियागुंड समुदायामध्ये निषिद्धतेचं स्वरूप आहे. खर तर कुर्माघराचे जे विधी निषेध आहेत ते पाहिले तर ते ही निषिद्धता विटाळाच्या व्याप्तीत पेक्षाही अतिशय जास्त, अतिशय भीषण, अतिशय सखोल असल्याची. बरीच लोक म्हणतात काय मेन्सिस मध्ये ही जी निषिद्धता आहे, ही जी अपवित्र आहे, ही आमच्यातच आहे का, सिव्हिल सोसायटीत नाही का, तर आहे. मासिक पाळीच्या काळात संबंधित स्त्री किंवा मुलीला घरातील कुठल्याही वस्तूला, कपड्यांना, भांड्या कुंड्यांना, पूजास्थानाला किंवा उत्पादन करण्याच्या वस्तूला स्पर्श नको असतो, म्हणजे त्या काळात तिला विटाळ असतो. आणि या विटाळाच्या काळात स्त्रीवर अशी बंधन असतात की तिने मग घराच्या बाजूच्या खोलीत राहावं किंवा जिथे सामुदायिक सगळे लोक राहतात त्या ठिकाणी तिने येऊ नये, देवघरात जाऊ नये वगैरे वगैरे. ही अशी बंधनं थोड्याफार फरकाने अनेक समुदायात आहेत, मात्र या कालावधीत ती पूर्ण कालावधीसाठी ती माझ्या कुटुंबातच नको, तिने कुटुंबाच्या बाहेर राहिलं पाहिजे, घराच्या बाहेर राहिलं पाहिजे, गावाच्या टोकावर राहिलं पाहिजे. अशी अमानवीय प्रथा मात्र इतर ठिकाणी दिसत नाही. आपल्या सगळ्यांना माहित असेल की महाराष्ट्रामध्ये कातकरी, कोलाम आणि माडियागोंड या 3 प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, ज्यांना आपण आदिम जमाती असं म्हणतो. आणि ही जी प्रथा आहे ना, मासिक पाळीमुळे घराच्या बाहेर राहावं लागणारी कुर्मा प्रथा ही माडिया गोंडामध्ये. खरं तर मला ते
बऱ्याचदा हे देखील वाटलं की म्हणजे माझ्या अध्ययनात दिसलं की माडिया समुदायातच ही प्रथा आली तिथेच टिकली. अलीकडच्या काळात काही गोंड म्हणजे आरमोरी तालुक्यातल्या काही गावात जिथे गोंड राहतात ना तिथे देखील कुर्मा ही प्रथा पाडली जाते. म्हणजे फार पूर्वी त्या गावांचा मी अभ्यास केला ते तिथे कधीतरी माडिया कम्युनिटीची 2-4 घरं राहायची आणि मग ती अनेक कारणांना स्थलांतरित झाली झाली मात्र ती प्रथा त्या गोंडांनी अडॉप्ट केली आणि ती तिथे आहे. त्याच्यामुळे ही प्रथा आता काय म्हणतो त्यांचा एक सांस्कृतिक भाग झालेला दिसतो. म्हणजे मासिक पाळीत बाहेर राहण्यासाठी गावाच्या टोकावर किंवा त्यांच्या परिसराच्या आसपास एक झोपडी वजा तात्पुरती व्यवस्था केलेली असते. त्या झोपडीला कुर्मा घर असं म्हणतात. कोर, गावकोर, खोपडी असे अनेक पर्यायी शब्द देखील त्या झोपडीला दर्शवण्यासाठी वापरले जातात. आपल्याला सगळ्यांनाही माहित आहे की मासिक पाळी ही अतिशय महत्वाचा भाग आहे प्रजोत्पादन प्रक्रियेचा. अतिशय कष्टप्रद आणि मुलींसाठी याच कष्ट कालावर खर तर मानसिक आणि शारीरिक आधारित गरज असते अशा वेळेस. आणि अशा कष्टप्रद वेळेतच तिला घराच्या बाहेर घराच्या सदस्यापासून बाहेर जर तिला राहावं लागत असेल तर मग तिची अवस्था काय होत असेल हे देखील आपण विचार घेतलं पाहिजे. की कधी कधी वयाच्या 10व्या 11व्या वर्षी तिला किंमतच देत नसतं. शाळकरी मध्ये मुलांना येतात समुदायामध्ये तर अतिशय लवकर येतात आणि अशा छोट्या मुलीला अशा अवघडलेल्या स्थितीत जिला होतो आपण तर तिच्या मनावर काय आघात होत असतील ती काय विचार करत असेल या सगळ्या संदर्भात नाही काही नाही. आणि मला माझ्या बाजूचे सगळे प्रकाशात झोपले मग त्या मुलीच्या मन काय परिणाम असतील. आणि कधी कधी इतका म्हणजे किशोरवयीन मुलीमध्ये कधी कधी हाय ब्लीडिंग असतं कधी थांबत काही कारण फार समजून घेतलेल्या नसतात. त्याच्यामुळे जोपर्यंत मेन्सेस आहे तोपर्यंत त्यांनी घरी यायचं नाही. 2000 म्हणजे मी कुटुंबाच्या सगळ्या प्रथांच्या बद्दल ऐकून होतो पण 2011 याची भीषण माझ्याकडे फील्डवर्कला आणि रिसर्चला देखील आपल्या सगळ्यात माहित असेल की एमएसडब्ल्यू ला ऍडमिशन घ्यायला कुणीही ग्रॅज्युएट केलेलं सरळ एमएसडब्ल्यू ला अतिशय चुणचुणीत बोलणारी मुलगी एकदम पीक उत्तर देणारी आणि नेहमी हसत राहणारी आदिवासी समुदायाची बीएससी करून होती. 82 वर्षाची पर्यंत ती बाहेर येईल. ती बाहेर आल्याने मग तिला म्हटलं की तू ती इंजिनी झाली की दिलीप सर तुमचा इंटरनेट कनेक्टिव्हिटी मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुमचा आवाज पण क्लिअर नाही येत आहे आणि व्हिडिओ पण दिसत नाहीये. थोडस इंटरनेट कनेक्टिव्हिटी पहा. नाही इंटरनेट कनेक्ट आहे माझ्याकडे. नाही आहे पण तो डिस्टर्बन्स आहे म्हणजे व्यवस्थित. ओके मी एकदा डिस्कनेक्ट होऊन पुन्हा सुरू कर का. हा तुम्ही तसे मध्ये
मित्र हो, भारताचे संविधान आणि आदिवासी महिला या विषयावर आजच्या संवादामध्ये डॉक्टर दिलीप बारसागडे सर संवाद साधत होते, मात्र इंटरनेटच्या व्यत्ययामुळं पुन्हा त्यांना एक्झिट व्हावं लागलं, ते येतील तोपर्यंत आपण या विषयाच्या अनुषंगानं जे काही माझे अनुभव आहेत ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. गडचिरोली जिल्ह्यामध्येच मला सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि विशेषतः महिलांच्या क्षेत्रामध्ये, आदिवासी महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करताना जे वेगवेगळे अनुभव आले त्यातून काही गोष्टी अशा दिसतात की तीन गोष्टींपासून महिला ही वंचित आहे, सत्ता, संपत्ती आणि समान संधी. भारताचे संविधान हे सत्ताही देते, संपत्तीही देते आणि संधीही देते. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून मात्र प्रयत्न होणं गरजेचं आहे. गडचिरोली जिल्हा हा जसा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो किंवा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून जरी ओळखला जात असला तरी तिथे सामाजिक बांधिलकीने काम करणारी व्यवस्था मात्र पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजून अद्यापही दिसून आलेली नाही आणि म्हणून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा सत्ता, संपत्ती आणि समान संधी या त्रयी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून असे काही फार व्यापक प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही. मात्र सामाजिक संघटनांच्या पातळीवर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शुभदाताई आणि डॉक्टर सतीश गोगुलवार आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून काम करतात, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करतात आणि डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे सुद्धा काम करतात आणि या व्यतिरिक्त काही सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिलीप बाळसागडे सारखे कार्यकर्ते हे त्यांच्यासाठी काम करतात आणि जी ही परिस्थिती मात्र पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये थोडाफार बदल जो होत आहे तो या व्रतस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे ते परिणाम आहेत. डॉक्टर दिलीप बाळसागडे जॉईन झाले आहेत, आपण त्यांना ऐकूया. माय अपॉलॉजी, मी दिलगिरी व्यक्त करतो की मी जरा डिस्कनेक्ट झालो होतो, माझ्याकडे इंटरनेटचे काहीतरी प्रॉब्लेम दिसतो पण माझा आवाज येतोय ना आता. हो ओके, आपण जरा कंटिन्यू करूया. म्हणजे मग ते मला लक्षात आलं की तिला मी विचारलं की तू सायन्स ची ग्रॅज्युएशन झालेली मुलगी आहे आणि तू इकडे एवढ्या दिवसापासून कसं आहे, तू एनिमिक झाली आहे स्वतः. ती म्हणाली की सर मला सगळं करतंय, मी सगळं पुस्तकात शिकले पण माझी पुस्तकं इथे काही फार कामाची नाही, सांस्कृतिक प्रेशर आणि हे सगळं असतं की मी फार काही बोलू शकत नाही. आणि ती प्रचंड रडली आणि तेव्हा मला हे सगळं जाणवलं की फार काय, तेव्हा त्या काळात मी फार प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट असा पद्धतीने आमचं काम चालायचं आणि ही जी जवळजवळची म्हणजे अगदी गडचिरोलीपासून 7 किलोमीटर वर गाव आहे रानभूमी म्हणून, तिथे जर ही अशी प्रकरणं होत असतील तर मग एटापल्ली, भामरागड आणि आतमधल्या दुर्गम भागात राहणाऱ्या महिलांची प्रश्न, मुलींची प्रश्न, किशोरी मुलींची प्रश्न ही कोण समजून घेईल. आणि मग मी ठरवले की समजून घ्यायची आपण. मग 223 कुर्माघरामध्ये मी स्वतः गेलो, तिथल्या मुलींशी, महिलांशी बोललो आणि मग लक्षात आलं की प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. त्या काळात मी एक साधी क्वेश्चन रे म्हणजे टिपिकल काही रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरून हे बनवलं नव्हतं, ते मग लक्षात आलं की अनेक कॅज्युअलिटी पण झालेत, अनेक मृत्यू देखील झालेले आम्हाला, कुणी साप चावून मेला, कुणाला अस्वलाने उचलून मेलं, काही सिव्हिअर ब्लडिंग झालं आणि डेथ झाली आणि कुठेच नोंद नाही, म्हणजे कष्टमुळे हा डेथ झाला अशी कुठेच काही नोंद वगैरे नव्हती. म्हणजे त्या उन्यापुऱ्या 9 महिन्याच्या सर्वेमध्ये आमच्या हातात 32 अशा केसेस लागल्या की ज्या नोंद घेता येतील आणि ज्यांना सहज वाचवता येणं शक्य झालं असतं पण सांस्कृतिक अभिनिवेश आणि या सगळ्या कारणामुळे त्यांची नोंद देखील बळी, म्हणजे त्या कस्टममुळे बळी गेल्या, त्या कस्टमच्या व्हिक्टिम्स आहेत हे देखील कोणी करायला तयार नव्हतं. आणि मग आम्ही या विषयातच काम करायला सुरू केलं, त्याचा रिपोर्ट बनवला जिल्हाधिकारी आणि इकडच्या लोकल ऍडमिनिस्ट्रेशनकडे आम्ही खूप पाठपुरावा केला. पण कसं असतं ना की जिथे सांस्कृतिक प्रेशर आहे
तिथे आणि ज्याच्यावर फेथ आहे, ट्रॅडिशनल फेथ लिडर्सचा सगळा हे आहे, त्याच्यामुळे तिथे फार कुणी बोलायला तयार नव्हतं. तो सेम रिपोर्ट आम्ही मग ह्युमन राईट्स कमिशनला पाठवला. ती काही तक्रार नव्हती, तो रिपोर्ट होता, पण ह्युमन राईट्स कमिशननी कॉग्निझन्स घेतलं, आणि म्हणजे त्यांनी प्रचंड कॉग्निझन्स घेतलं, आणि राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलं की तुम्ही तात्काळ याचा अभ्यास करा, टास्क फोर्स बनवा आणि आम्हाला जरा रिपोर्ट द्या 4 आठवड्याच्या आत. सगळी यंत्रणा कामाला लागली. टीआरटी आपल्याला सगळ्यांना माहित असते, ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याच्यातली एक मोठी रिसर्चची टीम आली. त्यांनी त्यांनी सगळ्या भेटी दिल्या, बरं, फॅक्च्युअल भेटी दिल्या, 20-25 कुर्मा घराला, सगळ्या मुलींशी बोलले, आमच्याशी बोलले, माझ्या टीम सोबत बोलले, आणि त्यांनी एक 8 पानांचा अहवाल दिला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की आम्ही जे पाहिलं ते भीषण आहे, जीवघेणं आहे, फॅटल आहे, आजच्या परिस्थितीमध्ये अजिबात या कस्टमचा रिलेव्हन्स नाही आहे, कुर्मागाराचं तातडीनं निराकरण झालं पाहिजे, आणि त्याच्यासाठी हे काय काय केलं पाहिजे हे देखील उपाययोजना सुचवल्या त्यांनी. हेल्थ डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंट, ट्रायबल डिपार्टमेंट या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि काहीतरी स्ट्रॅटेजिक पॉलिसी बनवली पाहिजे आणि 4-5 वर्ष सतत काम करून काम केलं पाहिजे जेणेकरून काही रिझल्ट मिळतील. 2014 नोव्हेंबरचा तो रिपोर्ट आहे, आता 2023 लागेल, 9 वर्ष झाली, त्याच्यावर फार काही झालं नाही. मी सातत्याने या सगळ्या रिपोर्टचा फॉलोअप वगैरे घेत होतो, मात्र फार झालं नाही. मग आम्ही आमच्या स्तरावर एक 25 गावं निवडले आणि तिथे गेल्या 7-8 वर्षापासून इंटरव्हेन्शन, ऍडव्होकेसी, मुलींच्या ग्रुपमध्ये, महिलांच्या मध्ये हे आम्ही सगळं करत आहोत. खरं तर हे जे सांस्कृतिक वैभवशा जी निसर्गपूजक ती मुळातच मॅट्रियर्चल आहे, बरं, म्हणजे मातृसत्ता कुटुंब पद्धती असलेला समुदाय. अर्थार्जनाच्या कामामध्ये स्त्रियांचा प्रचंड मोठा सहभाग ट्रायबल समुदायात तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे एकूणच ट्रायबल ही महिला पेंड असलेली तुम्हाला दिसते सगळ्या याच्यात. म्हणजे ही कस्टम का पडली असेल याचा जर आपण शोध घेतला, किंवा सो कॉल ट्रेडिशनल फेथ लीडर्स जो कारण सांगतात ना, त्या कारणामध्ये मी जरा जातोय की या मुली, या ट्रायबल कम्युनिटीतल्या मुली किंवा स्त्रिया सतत घरात आणि शेतीच्या कामात गुंततात, त्याच्यामुळे मासिक पाळीच्या घरी असतात, तर त्यांच्या निषिद्धतेने ती भंग होण्याची शक्यता असते आणि ती होऊ नये, आणि आता सांस्कृतिक परंपरांना आणि श्रद्धांना तळा जाऊ नये, म्हणून मग त्यांना त्या काळात तात्पुरतं तेवढ्यापुरता घराच्या बाहेर ठेवल्या जात असते. त्याला ते विश्रांतीगृह, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मिळावी, याच्यासाठी कुर्माघरं आम्ही बनवली होती असं लॉजिक देतात. आणि त्याच्यासाठी त्यांची काळजी घ्यायला त्या काळात कुणीतरी वृद्ध स्त्री वगैरे असायची, आता जी कुठे वृद्ध स्त्री वगैरे, प्रत्येकांच्या प्रायोरिटीज ठरल्यात, आता काही कुणी वृद्ध स्त्री नसतात. मात्र जिथे त्यांना ते विश्रांती काहीच नसत. जे जेवढी आम्ही कुर्माघरं बघितली त्याच्या 99% कुर्माघरामध्ये तर असं अजिबात वातावरण नसतं, आरोग्यासाठी पोषक वातावरण असतं, कुठेच दरवाजा नाही, इलेक्ट्रिसिटी कुठेच नाही, सूर्यप्रकाश येण्यासाठी एक छोटासा काय होल असतो आणि ते कुठेच असतं, म्हणजे जंगलातून ज्याला खाणतो काढायला लावायचं आणि मातीत लिंपण द्यायचं, ते लिंपण काय 5-6 महिन्यातच पडून जातं, जास्त पाऊस आला की ते खचून जातं, त्याला मोठ्या मोठ्या भेगा पडतात, ते पुन्हा बुजवण्याची सोय नसते कारण माणसं त्याच्यात हात लावत नाही, माणसं तिथे जात नाही. एकीकडे कायद्याने आपण सगळी अस्पृश्यता संपली आहे कायद्याने, आणि म्हणजे कायदा वगैरे आहे सगळा, पण इथे उघडपणे नाहीये, कोणी उघडपणे ही जी अस्पृश्यता पाळली जाते ना, बरं, म्हणजे तिने रहदारीच्या रस्त्यावर यायचं नाही, म्हणजे हा रस्ता आहे त्याच्या त्या बाजूला कुर्माघर आहे, या बाजूला बोरवेल आहे, तरी तिने रस्ता ओलांडून 9 मीटरचा रस्ता ओलांडून पाणी प्यायचं नाही, पूर्ण गावाला फिरणं फेरा मारून सगळे लोक जाऊन पाणी का, म्हणजे मेन्सेस आहेत याच्यात तिचं स्वतःच काय दोष आहे.
आणि प्रक्रियेतून आपल्या सगळ्यांचा जन्म झालाय त्याच्यासाठी तिला ती अशी शिक्षा का, याच्याबद्दल सांस्कृतिक अभिनिवेशाच्या शिवाय दुसरं काही उत्तर नव्हतं. कोरोना लागायच्या आधी 2000 नोव्हेंबर मध्ये 2019 ला आमच्यासाठी, आमच्या या संस्थेसाठी स्वयंसेविका म्हणून काम करणारी एक खूप चांगली कार्यकर्ता, ती नेहमी पुढे घेऊन काम करायची. मला नावही सांगायला बिलकुल हरकत वाटत नाही, जयंती बाबूराव गावळे. आणि ती मरण पावली कुरुमा घरात, तिच्या घरची सगळी लोक बाहेर गेली होती आणि तिला आधीपासून असा होता, वेळ ट्रीटमेंट मध्ये नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी ती कुरुमा घरात मृत्यू झालेला तिचा आढळला. आणि मग ते एकदम की आज या रिलेव्हन्स मध्ये, की जेव्हा सगळीकडे आम्ही चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो, जा महासत्ता होण्यासाठी बघतो आणि त्याच्यासाठीचा अतिशय मोठा गाजावाजा करतो, आणि ही छोटी छोटी ज्या गोष्टी आहेत, खर तर ही म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात सगळ्यात मोठा प्रश्न असेल, विशिष्ट काय प्रश्न असेल. तर मला नाही वाटत की कुरुमा घराच्या एवढा मोठा भीषण प्रश्न आज कुठला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 457 ग्रामपंचायती आहेत, 457 ग्रामपंचायतीमध्ये 1675 गाव आहेत. आमच्या जिल्ह्याची लोकसंख्या 10,72,942. या 10,942,000 पैकी 475,306 आदिवासी समुदायाची लोकसंख्या आहे, आणि त्याच्या 2,07,929 ही महिलांची संख्या, 2011 जनगणनेनुसारचे आकडे आहेत. ही लहान सहान संख्या नाहीये. खर तर हे देखील म्हणजे रिचनेसचा, ट्रायबल रिचनेसचा हा कल्चरलचा हा एक भाग तुम्ही बघा, की 4,75,307 पैकी 2,07,909 महिला आणि 2,07,077 पुरुष, म्हणजे पुरुषांपेक्षा महिला जास्त. हे म्हणजे कुठेच न दिसणारी जी विसंगती आहे ना, ती तुम्हाला हे चांगलं स्वरूप तुम्हाला ट्रायबल कल्चरमध्ये पाहायला मिळते. एकीकडे ही बाजू आहे आणि दुसऱ्याकडे सगळ्यात जास्त संख्येने असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्या वाट्याला हे असतं जीवन. आदिवासी समुदायामधील जवळपास 42,737 कुटुंब हे दारिद्र्य, म्हणजे इन एका कुटुंबाची हे भोग सगळे आलेले. आरोग्याची यंत्रणा देखील इथे किती सक्षमतेनं काम करेल, म्हणजे 14,412 किलोमीटरचा गडचिरोली जिल्हा आहे. तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा काढा, नकाशामध्ये पाहिलं तर जो जिल्हा आहे अगदी त्याच्या मसिलीनंतर सोमनूर पर्यंत पसरलेला हा एवढा मोठा 14,412 किलोमीटरचा 1,675 गावांचा जिल्हा, या सगळ्या लोकांची काळजी घेण्यासाठी फक्त 48 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अशी स्थिती आहे. आणि या विसंगतीमध्ये जेव्हा कसं आहे की भारतीय संविधानामध्ये महिलांच्या साठी जे अनेक अधिकार, हक्क, संरक्षणाची व्यवस्था, सेफगार्ड हे जे सगळे सांगून ठेवलेले आहेत, साठीची अंमलबजावणी यंत्रणा जी काम करते आहे ना, त्यांनी डोळसपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहून सू मोठं घेऊन देखील काही गोष्टी करणं अपेक्षित. संविधानात असं कुठेच म्हटलेलं नाही, म्हणजे संविधानात सगळ्या वेळेस सांगितलंय की ज्या ज्या गोष्टीमुळे, ज्या ज्या प्रथेमुळे महिलेंच्या डिग्निटीला, स्वाभिमानाला, जीवन जगण्याला तळा जात आहे, त्या गोष्टी अस्वीकार्य आहेत संविधानासाठी. पण मग काही लोक दाखले देतात ना की बाबा आमच्या संविधानामध्ये सांगितलंय की कल्चरचं प्रिझर्वेशन, डिस्क्रिमिनेशन, हे खरं दिलंय. पण
संस्कृतीचं काय प्रिझर्व करायला पाहिजे आणि सोडायला पाहिजे हे करण्या एवढी तर आपली वैचारिक परिपक्वता लागेल. आमच्या जिल्ह्यातील अनेक मुंबर मंडळी देखील म्हणतात नाही आम्ही आम्हाला तुम्ही सगळे विषय सांगा पण कुरुमाघर नको, कारण तिथे प्रचंड श्रद्धा आदिवासींच्या जुळलेल्या आणि तिथे आमचं काम करणं म्हणजे स्ट्रेंजर्सचं इंटरव्हेन्शन होईल, परक्याचं इंटरव्हेन्शन होईल, परक्यांचं हस्तक्षेप होईल. जोपर्यंत आदिवासी समुदायातून स्वतः व्हाईस येत नाही, तिथून येत नाही, त्या महिला नाही, तो करणार नाही. मी आता जवळ किमान 2,000 महिलांशी बोललो, किमान 4,500 किशोरी मुलींशी बोललो, आयटीडीपीतल्या सगळ्या आदिवासींच्या 52 शाळा आणि मुलींशी मी बोललो. कुठलीच मुलगी कुठलीच महिला म्हणत नाही की मला कुर्मा घरात जायला आवडतं. त्या म्हणतात की आम्हाला तिथे 5 मिनिटही जावं असं वाटत. या संदर्भातली मी सांगतोय म्हणून हे नाही, एक डॉक्युमेंटरी बनवली आहे प्रियंका पाठक या प्रसिद्ध दिग्दर्शिका आहेत, त्यांनी या सगळ्या लोकांच्या भाषण त्यांनी भेटी देऊ डॉक्युमेंटरी. मी लिंक महेंद्रला देईल फेसबुकवर देऊ टाकते, तुम्ही ती बघा महिलांच्या वेदना काय आहेत, त्या कशा मांडतात. आणि त्याच ठिकाणी पुरुषांच्या देखील अनेक आहेत की कुछ भी हुआ तो मात्र आम्हाला ही महिला आमच्या. मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय कारण माझ्या कामाचा विषयच कुर्मा आहे आणि जेव्हा मला समजलं की कुणीच काम या विषयावर करायला तयार नाही आहेत, अनेकांची अनेक कारण असतील, अनेक जण सांस्कृतिक गुंजारण असेल त्याच्यामुळे आणि अनेकांच्या अनेक स्वतःच्या आयडियोलॉजी ठरल्यात, मात्र आमची आयडियोलॉजी आमच्यासाठी ठरलेली आहे. आणि जिथे जिथे आम्हाला असं वाटतं ना की हे डिग्निटीला क्रॅक करते, राजारामांनी विचार केला असता की सती प्रथेच्या विरुद्ध त्या काळावर बोलायचं म्हटलं ती किती विरोध झाला असेल त्यांना, पण ते कायम राहिले आणि नंतर कधीतरी तो कायदा झाला. बाबासाहेबांनी हिंदू कोट बिलामध्ये काय म्हटलं, जेव्हा आपण संविधानाच्या बद्दल बोलतोय ना, कोट बिल कोणासाठी होत, आदिवासी महिलांच्यासाठी होत, म्हणजे होत सगळ्यांसाठी, पण जे स्वातंत्र्य आहे ना ते इतर समाजाच्या पेक्षा आम्हाला, आम्ही लोक आहोत एसटी कधी घराच्या बाहेर पडाय कधी जंगलात देतो आम्हाला, पण ज्या लोकांना घरात च्या उंबरठाच ओलांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं त्यांच्यासाठी तर हिंदू कोडबिल होता, पण तेव्हाही विरोध झाला ना, कुणी केला विरोध? ज्यांच्यासाठी बाबासाहेब भांडले त्यांनी विरोध केला. आणि बाबासाहेबांनी तर राजीनामा दिला हिंदू कोडबिल मंजूर झालं नाही म्हणून, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे आयडियोलॉजी काय आहे ना त्याच्यावर काम करणं हे अतिशय गरजेचं. आम्हाला जाणवलं त्याचा व्हाईस येणार कसा, जनरेट कसा होणार. आम्ही म्हणतो ना कुणी तर यावं आणि आम्हाला कुर्माघर नकवा ते सांगावं, अरे त्यांना त्यांचं स्वतःचं काहीच ते नसतो ना. कधी तुम्ही त्यांना असं मासिक पाळीच्या बद्दल बोलण्याची कधी संधी दिली आहे का? अजूनही आमच्या सारख्या शिकलेल्या सवरलेल्या लोकांसाठी मासिक पाळी हा विषय सायलेन्स. मी शिकले म्हणून मुलीशी मासिक बद्दल चर्चा करू शकतो का? म्हणजे करतात का? किती लोक करतात? मग आम्ही असा कसा विचार करू शकतो की आदिवासी मुलींनी आमच्या समोर येऊन सांगावं की आता आम्हाला मासिक पाळीमध्ये तिथे राहायला नको आहे. म्हणून मग आम्ही 2015 पासून ह्या चर्चा सुरू केल्या. 10-10 किशोरवयीन मुलींचा ग्रुप बनवला, 10 महिलांचा बनवला, एक प्रमुख आणि दोन निवड त्यांना इंटरव्ह्यू ट्रेनिंग देतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर नावाची एक आम्ही मॅन्युअल बनवलं आहे, पुस्तिका बनवली आहे, त्याच्यामध्ये 32 चॅप्टर आहेत की हे कसं नैसर्गिक आहे. मेन्स्ट्रुएशन पिरियड इज अ व्हेरी नॅचरल फिनॉमिनल आणि त्याच्यात काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे सगळं. आणि मग कुटुंबाघराचं काय परिणाम आहे, दुष्परिणाम, मेरिट्स आणि डिमेरिट्स, ते आम्ही सगळं त्यांच्याकडनंच मॅपिंग करायला लागलो.
आणि मग त्या ज्यांना ट्रेनिंग घेतलेलं असते त्यांना आम्ही पीअर एज्युकेटर्स म्हणतो, तिकडे आम्ही आरोग्य सखी म्हणतो, त्या जातात आणि त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये दर महिन्याला भेट घेतात, याची वर्तन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न. कधीतरी ही प्रक्रिया, वर्तन बदलाची प्रक्रिया ही खूप उशिरा होते बरं, म्हणजे ती अशी काही नाही की जादूची कांदी फिरवली 2-4-5 वर्षात ती सगळं होऊन जाईल, पण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया मात्र शाश्वत प्रक्रिया असते. अनेक लोक असाही विचार करतात, करू शकतात, करत आहेत की कुठेच दार नाही ना, त्यांना कुठेच काही सोय नाही, साप येतो, विंचू येतो, मग त्यांच्यासाठी चांगली कुरुंग आपण काय नाही म्हणून देऊ शकतो, कुर्मा घर भरली पाहिजे. आणि अनेकांनी त्याच्यासाठी काही मुंबईवरून आलेल्या संस्था देखील, मी संस्थांचं नाव घेणार नाही, पण त्यांनी तिथे सीएफच्या फंडात काही ठिकाणी चांगल्या व्यवस्थित कुर्माघर बनवले आणि छान भिंती उंबरठा, तिथे टीव्ही, तिथे छान सोयी, त्यांना झोपण्याची सोय, सौर प्लेट आणि नाणीघर वगैरे सगळं आहे. हे सगळं आहे, मात्र शेवटी आर्थिक पाळी निश्चितच आहेत, म्हणजे त्या घरी राहत मी अशा झोपडीपेक्षा तुम्ही तुम्ही तेथे आणि राहा, मग मासिक पाळीमध्ये तुम्ही तुम्ही घरी राहू राहणार. मग हे हा टॅबूज ज्याला आपण डिस्कनेक्ट करू पाहतोय, इरेडिकेट करू पाहतोय, हा इरेडिकेट कसं होणार? आज आम्ही कुर्माघराच्या निर्मूलनाबद्दल आपण बोलत ना, तर ही घर या वाटेत हर्डल होणार नाही का याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि जिथे एक कुर्माघर आहे एका गावात तिथे बांधणं शक्य आहे, पण तुम्ही पदाटोल्याला जात 7 कुर्माघर आहे, तुम्ही देवला जात 23 कुर्माघर आहे, फुलेपल्लीला जात 26 कुर्माघर आहे, तिथे आम्ही किती लोक कशी खिडामीची पदामध्ये जात नाही, पडामीवाले हिचामीच्या याच्यात जात नाही, तिथे आम्ही ती कशी बांध. आणि खरं म्हणजे महिलांच्या वेदना ह्या आपल्या कामाच्या केंद्रस्थानी असल्या पाहिजे, त्यांना पुरता रिलीफ मिळवून देणं, वेदना त्रास ठेवणं, जर आपण उपाय योजना करत असू तर ती काय म्हणतात त्याला दुखण्यापेक्षा उपचार जालीम वगैरे जे असतं ना अशा पद्धतीचे ते कदाचित होतील. आणि म्हणून आम्ही सातत्याने वर्तन बदलाची प्रक्रिया त्याच्या मागे लागते आणि मला निश्चितपणे कधीतरी हे चांगले निश्चित परिणाम याच्यात येत, चांगले परिणाम आम्हाला जाणवायला लागले. एका आमच्याकडे काही दिवस व्हॉलेंटिअर म्हणून काम राहिली मुली जी होती, तिने लक्ष्मीचा कोण केला होता, मी जात कुर्माघरात. अभि मी खूप सरांच्या कार्यशाळेत गेली आहे, स्पर्श सोबत काम केलंय, मी वाचलंय, मला समजतं, मी त्या वैद्यकीयची विद्यार्थी देखील राहिले, आता मला या प्रथेमध्ये काही रिलेव्हन्स वाटत नाही, मी जात नाही. खडखड झाली, तिची आई अंगणवाडी सेविका आहे, ती तिच्या बाजूने उभी राहिली, माझी पोरगी जात नाही आहे तर मी तिच्या सोबत. आमचा काय करता होता पोलीस पाटील, तो तिच्या सोबत राहिला. खडखड झाली, पंचायतवाल्या मलाही बोलवलं आणि पण आता मात्र ती मुलगी कुर्माघरात जात नाही, तिची आई कुर्माघरात जात नाही, तिला पाहून आणखी एक मुलगी जात नाही, त्या गावामध्ये 3 लोक असे जात लोक जात करायला लागले ना की बाबा आम्हीच का जायचं, सगळ्यांनी प्रकाशात लाईट मध्ये पंख्याच्या वेळेस झोपायचं आणि आम्हीच तिथे का झोपायचं. तर ती अशी चर्चा कधीतरी कुर्माघराच्या निर्मूलनाच्या दिशेने निश्चितपणे प्रवास करेल. आणि हे काम एकट्याच नाहीये, 2-4 लोकांचे फळी यासाठी विचारणारी, तर्कशुद्ध विचार करणारी, बरं विवेकशील विचार करणारे. विवेक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या. खूप लोक काम करतात गडचिरोली जिल्ह्यात, खूप मोठ्या मोठ्या संस्था आहेत आंतरराष्ट्रीय, माझ्यासाठी त्या संस्थांचं काम देखील आदर्श आहे, पण तरी देखील ही प्रॉब्लेम, म्हणजे आज मी जेव्हा आता तुमच्याशी कुर्मा या विषयावर बोलतोय ना, त्या क्षणी कुर्मा घर खूप झाले 7x7 8x8 याच्यात अंगाचं गाठोड्याकडून झोपलेले असतील. आता या मागच्या आठवड्यामध्ये प्रचंड पाऊस होता, 7-7, 8-8 दिवस पाऊस पडला, रस्ते बंद, सगळं बंद, त्या तेवढ्या पावसामध्ये त्या मुली तिथे कशा राहिल्या असतील,
हे सगळं आपण समजून घेण्याची. भारतीय संविधानाच्या तरतुदीच्या अनुषंगानं, संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याच्या अनुषंगानं कुर्माघाराकडे पाहण्याची प्रथा पाहण्याची गरज आहे. आणि आम्ही शिकलेले सामाजिक जाणीव आम्ही कसा विचारतो, आमचे थॉट्स आहेत, आमचं काय इंटरव्हेन्शन असणार आहे हे देखील समजून घेण्याची गरज आहे. मला या ठिकाणी ही संधी दिली. खरं तर मी संविधान शाळेचा नियमित नाही महेंद्रजी, पण प्रामाणिक विद्यार्थी जरूर आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा शक्य होतं ना तेव्हा तेव्हा संविधान शाळेला उपस्थित राहतो, जेव्हा शक्य होत नाही तेव्हा युट्यूब स्ट्रीमिंग जे आहे ना ते तर निश्चितपणे आवडत. त्याच्यामुळे मला देखील वाटायचं की यार मला संधी मिळेल की नाही संवाद साधायला. आणि महेंद्रजींनी खरं म्हणजे आज मला बरं नव्हतं, पण महेंद्रजींनी म्हटल्याबरोबर मी नाही अजिबात नाही म्हणू शकलो, कारण मी वाटच पाहत होतो की मला संवाद साधण्याची संधी मिळेल. पुनश्च एका महेंद्रजींना संविधान फाउंडेशनच्या टीम त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. पुढचा जो एपिसोड असणार आहे तो अमृत महोत्सवी एपिसोड असणार आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे इकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती राबवत आहेत, जेव्हा की संविधानाचं जनजागरण हा पहिला अजेंडा पाहिजे होता अमृत महोत्सव साजरा करण्याचा. आणि ते काम संविधान फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून अग्राहकपणे सातत्याने करतोय हे सगळं जपणं अतिशय गरजेचं आहे. बरं म्हणजे फार काही रिसोर्सेस, फार काही सोबती नसताना, सपोर्टिंग सिस्टीम नसताना, उलट ऑब्स्टॅकल्स असताना सातत्य जोपासणं, जोड ठेवणं आणि लोकांपर्यंत सगळी मंडळी करतात सगळ्यांचं आभार मानतो. विशेष करून माझ्या कामाच्या प्रेरणास्थानी जे इथे ठोबरागडे साहेब आहेत ना त्यांचं विशेषत्वाने आभार मानतो आणि सगळ्यांना पुनश्च सप्रेम जय भीम करतो. जय भीम. धन्यवाद दिलीप जी. आजच्या या संवादामध्ये एका अत्यंत महत्वाच्या आणि दुर्लक्षित विषयाला आपण हात घातला. खरं म्हटलं तर मासिक पाळी हा शब्द सुद्धा उच्चारायला अजूनही महिला किंवा सो कॉल्ड उच्च शिक्षित लोक सुद्धा धजावत नाही. मुळातच ज्यातून निर्मिती होते ती निर्मिती विटाळलेली कशी असू शकते हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करताना सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे, तो पडत नाही आणि म्हणून त्यासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना काम करावं लागतो. आमची एक मैत्रीण नागपुरातली पत्रकार कवयित्री आहेत सुनीता झाळे, ज्यांचा रसिया नावाचा ललित काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे आणि त्या फार चांगलं लिहितात. त्यांनी एक स्पृश्य मनातली अस्पृश्य आठवण अशी कविता लिहिली. जरा या विषयाच्या निमित्तानं मी जरा वाचून दाखवतो. नाहणं आल्यानंतर आईची चिडचिड वाढली. इथे हात लावू नको, तिकडे जाऊ नको, कुणाला सांगू नको, हे दिसू देऊ नको, नाना नकार. नकाराच्या या कारणावर मात्र ती निरुत्तर राहिली. एकदा पाळीत संध्याकाळची दिवावात करताना करवदलीच, कळत नाही का म्हणाली, पण कळण्याबाबत काय ते काही नाही बोलली. आसपास कुणी सांगणारं नव्हतं. मासिक धर्म सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा आता कळवळून कळतोय बाई माणसाचा धर्म. आम्हा बाई माणसाचा धर्म एकच, आम्हा बाई माणसाचा धर्म एकच, मासिक धर्म तोही तुमच्याकडून विटाळलेला. तर अशा या विटाळलेल्या धर्म जो कवयित्रीने सांगितला, जो आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये विटाळलेला आहे. आणि गडचिरोली जिल्ह्यातलं खरं म्हटलं तर हा जिल्हाच दुर्लक्षित, जिथे काम करायला कोणी तयार होत नाही, जिथे जात नाही, त्यातल्या प्रश्नांना हात घालणं तर फार दूर. त्यातही आदिवासी महिलांच्या मध्ये असलेली कुर्मा ही कुप्रथा दूर करण्यासाठी आपण सातत्यानं काम करताय. जसं तुम्ही सांगितलं की अनेक लोक अनेक विषयांवर काम करतात, मात्र या विषयावर काम करणं खरंच आव्हानात्मक आहे. गडचिरोली जिल्ह्यात आपण अतिशय
बांधिलकीने या विषयाला हात घालून काम करतायत आणि चांगलं काम करताय, शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम करताय, कारण आपण सोशल वर्कचे पदवीधर आहात, प्राध्यापक आहात आणि ती मेथोडॉलॉजी वापरून सायंटिफिक अप्रोचने ही प्रथा दूर करून महिलांचे सक्षमीकरण, म्हणजे महिला सक्षमीकरण खरं म्हटलं तर हा शब्द कने घासून घासून गुळगुळीत झालाय, लोक फार उच्चारतात भाषणांमध्ये हा शब्द, नेमकं काय करावं याची दिशा मात्र अनेकांना सापडलेली नाहीये, माझ्या PhD तो विषय आहे। तर खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम कसं करता येईल या दृष्टिकोनातून डॉक्टर दिलीप बारसागळे आपण चांगला प्रयत्न करतायत आपल्या कामाला, संविधान फाउंडेशनच्या खूप सदिच्छा, आपण आजच्या संविधानाच्या शाळेमध्ये मुख्य वक्ता अतिथी म्हणून लाभला त्याबद्दल संविधान फाउंडेशनच्या वतीने मी आपलं मनापासून आभार मानतो। मित्र हो, 74वा संवाद आपण इथे संपवूया, मात्र प्रत्येक संवादाचा आवाहन करत असताना आम्ही संविधान मित्र व्हा असं आवाहन करत असतो। संविधानाची चळवळ, संविधानाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अशा कुप्रथा नष्ट करण्यासाठी, संविधान संस्कृती निर्माण करण्यासाठी संविधान मित्र होणं ही काळाची गरज आहे। आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण संविधान फाउंडेशनचे संविधान मित्र व्हावं अशी पुनश्च एकदा विनंती करतो। पुढचा संवाद हा 75वा संवाद आहे, आम्ही हा अव्याहतपणे सातत्याने सुरू आहे संवादाची ही मालिका। पुढल्या 75व्या सत्रामध्ये संवादामध्ये पुन्हा एका नवीन विषयासह, नवीन वक्त्यासह पुढल्या शनिवारी भेटूया। तूर्त धन्यवाद। जय भीम।